मुंबई के दहेश्वरपुर शुक्ला कंपाउंड में मुरबाली देवी तरण तालाब की असुविधा, दुर्दशा और दुर्व्यवस्था को लेकर यूबीटी शिवसेना द्वारा धरना प्रदर्शन किया गया। स्विमिंग पूल में टूटी टाइलों के कारण तैराकों के पैर घायल हो रहे हैं। शौचालय, शावर रूम और लॉकर खराब स्थिति में दिखाई दे रहे थे। रबड़ मैट की कमी के कारण कई बच्चे, वरिष्ठ नागरिक और महिलाएं गिर रहे थे। साथ ही दो दिन पहले यहां निर्माण का स्लैब गिर गया। मुंबई नगर निगम हर साल सदस्य शुल्क बढ़ा रही है। नियुक्ति ठेकेदारों द्वारा किसी भी प्रकार की सुविधा नहीं दी जा रही है। इन असुविधाओं को लेकर यहाँ के सदस्य तैराकों की कई शिकायत स्थानीय पूर्व नगर सेवक संजय घड़ी के पास आई। इस संबंध में संजय घड़ी ने 6 माह पहले उपायुक्त को पत्र लिखा था। इस स्विमिंग पूल की मरम्मत के लिए किशोर गांधी के अनुरोध किया गया था, लेकिन प्रशासन द्वारा अभी तक इस पर कोई कार्रवाई नहीं हुई। इस संबंध में शिवसेना पदाधिकारी, युवा सेना, शिव सैनिकों और स्थानीय नागरिकों की उपस्थिति में विरोध प्रदर्शन किया गया। जलतरण तलाव जो आहे ते म्हणून 7-7 वर्ष झालेली आहे त्यांनी या कालावधीमध्ये याच्यामध्ये मेंटेनन्स हा प्रकार तिथे झालेला नाहीये। मेंटेनन्सच्या नावाखाली 2000 असणारी फी ही 4500 पर्यंत गेली खरी, पण इथे कोणत्याही पद्धतीचं मेंटेनन्स न झाल्यामुळे स्विमिंग पूलच्या आतील टाईल सुटलेल्या आहेत, त्याचे रेलिंग सुटलेले आहेत, बाहेरील टाईल सुटलेल्या आहेत, टॉयलेटची अवस्था अत्यंत खराब आहे। जो वॉश घ्यायला जातात ते स्विमिंग करणारे लोक, तिथला एरिया हा अस्वच्छ आहे। या सगळ्यामुळे इथे अपघात, अगदी 6 वर्षाची जी मुलं मुली असतात त्यांचेही अपघात इथे दररोज होत आहेत। 65-70 वर्षांचे आजोबा असतील जे स्वतःची तब्येत चांगली ठेवण्यासाठी म्हणून स्विमिंगला येतात, व्यायामाला येतात, त्यांना देखील डोकं फुटणं, आटात टाके पडणं, हरीश मकवानासारखे आमची लोक असतील यांना हॉस्पिटलाइज करावं लागलेलं आहे। इतकी दयनीय अवस्था इथे असताना इथे धम्म त्याच्यावर काम केलं जाते, काही कुठली कार्यवाही नाही। गेल्या 8 महिन्यापूर्वी आम्हाला आश्वस्त केलं गेलं होतं टेंडर निघेल, पण काहीच झालेलं नाही, आणि म्हणून हे आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचा प्रक्षोभ आम्ही या ठिकाणी व्यक्त केला। पत्रव्यवहार याचा गाडी साहेबांच्या माध्यमातून 2 पत्रव्यवहार झालेला आहे, आणि कालावधी जास्त आम्ही त्यांना दिला, 8 महिन्यापूर्वी आणि 6 महिन्यापूर्वी। अगदी वरती गांधी साहेबांपर्यंत याचे जे स्पेशल विचार आहेत त्यांना देखील आपण कळवलेलं आहे। इथले जे व्हिडिओ आहेत ते देखील आम्ही त्यांना काढून पाठवले होते की काय प्रकार आहे, इथल्या लोकांचं म्हणणं पाठवलं होतं, आणि तरी देखील 92,000 कोटीपैकी 25,000 कोटी कुठे खर्च केले हा प्रश्न आता यांना विचारावा लागतोय। की जर लोकांच्या ज्या जनसामान्यांच्या सुविधा देखील आपण देऊ शकत नसाल आणि आपण जर एवढे खर्च फक्त कागदोपत्री मांडत असाल, तर तुमच्या या दलथान कारभाराचा आणि भ्रष्टाचाराचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने नक्कीच समाचार घेतला जाईल। मोर्चा काढण्यात आलेला आहे, तर नेमकं प्रकरण जे आहे जलतरणच्या विभागामध्ये वयस्कर लोकांच्या जे अपघात आहे ते होत आहे, तुम्ही आता ऐकलं असेलच की आता निदर्शना त्यावेळी जो पहिल्या ज्यांनी भाषण केलं तो इकडचं जलतरण कठोर आहे चांगल्यापैकी, असे 50 जण सिनियर माणसं रोज इकडे येत आहेत आणि त्यांनी ज्या असुविधा आहेत म्हणजे बारका बारका टाईल्स तुटलेल्या आहेत, टॉयलेट सारखी व्यवस्था नाही आहे, तुम्हाला शॉवर घ्यायचा असेल जायचं तर पाय घसरून माणसं पडत आहेत आणि अपघात होत आहेत। ह्या साध्या गोष्टी कित्येक महिने आमचे नगरसेवक गाडी आणि इतर सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीमागे लागले। किशोर गांधी माझ्या मला वाटतं की तिथे अधिकारी आहेत, पण तोंडाला पाण्यात पोचल्याशिवाय ह्या लोकांनी ते काहीच करत नाही। मग ह्यांना तेच कळतं की निदर्शनं म्हणजे म्हणतात ना की एखाद्याला ज्या भाषेत हे असतं त्या भाषेत आता मी उत्तर दिलेलं आहे, आणि आज हे केल्यानंतर बाकी त्यांचा मला फोन आला आणि सांगितलं मी मंगळवारी येतोय, मंगळवारी आपण मीटिंग लावूया, आणि मी लगेच ते काम आता अजूनपर्यंत त्यांचं टेंडर पास होत नव्हतं, बाकीचे टेंडर सगळे पास झालेले आहेत, 25,000 कोटी त्या गंगाजळीतून काढलेले आहेत, नको त्यांना वाटलेले आहेत, त्या वाटत ह्याच्यामध्ये त्यांनी काय कामं केली हे दिसत नाहीये, कळलं की नाही। पण ते सगळं त्यांच्या मनमानी कारभार आणि या मोदी सरकारच्या ह्याच्यामधून चाललेलं आहे, ते रोखण्याकरता हे आमची पहिलं पाऊल आहे। आणि आता ह्याच्यापासून जरी आमचे ते बोलत असतील नगर सोडण्या काय नाही, पण आम्ही जनतेच्या दरबारात आणि आमच्याकडे जी ताकद आहे ती आम्ही आता दाखवलेली राहणार नाही। हे जर त्यांनी ताबडतोब सुरू केलं नाही तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आणि असे अनेक प्रश्न आमच्या प्रत्येक नगरसेवकाचे आहेत, ते आम्ही घेऊन कधी ना कधी तरी मोठा मोर्चा टीएमसीकडे घेणार, तिकडे देखील आंदोलन करणार। मंगळवारी तुम्हाला जे आश्वासन देण्यात आलं की मीटिंग घेण्यात यावं, त्यानंतर देखील असं काही झालं नाही, त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल
आम्ही त्यांना जाब विचारू, आम्हाला सगळं माहिती आहे ह्यानं कसे सर्व करायचे आणि आम्ही त्यांना ते सर्व केल्याशिवाय राहणार नाही आणि नाही झालं तर मी आमदार आहे, आमच्या जे काय मला काय आयुध दिलेली ते आयुध देखील मी वापरल्याशिवाय राहणार. क्रमांक 5 आहे. इस प्रभाग में श्री मुरबाली देवी जलतरण तलाव, ये ब्रोन मुंबई महानगर पालिका का स्विमिंग पूल है. ये 2012 में इसका ओपनिंग हो गया और अभी तक ये चालू है. कुछ सालों पहले, एक साल डेढ़ साल के बाद पहले यहाँ पे बहुत सारी ऐसी दुरावस्था हो गई, जैसे कि आप देख सकते फोटो में स्विमिंग पूल के अंदर नीचे जो ब्लू कलर के जो छोटे छोटे चिप्स है, टाइल्स है, वो टूट गए हैं. स्विमिंग करने वाले जो छोटे युवा है, जिस सीनियर सिटीजन से महिला है, उनके पाव को लग करके यहाँ पे जख्म हो रहे हैं, उनका खून बहता है. वैसे ही यहाँ पे जो मैट स्विमिंग पूल के अंदर मैट होने चाहिए रबरी, आप देखेंगे तो वो टूट गए हैं और उसकी वजह से ऊपर से चलने वाले लोग भी फिसल के वहाँ पे पड़ जाते हैं और उनको चोट आती है. एक हरीश मकवाना करके एक सीनियर सिटीजन है, 65 ईयर्स के ओल्ड एज के है, वो गिर करके उनको 8 टाका सर में आ गए. ऐसी दुर्घटना यहाँ पे हमेशा हो रही है और इसके बारे में मैंने डीएमसी किशोर गांधी, जो बहुत एक अच्छे अफसर है मुंबई महानगर पालिका के, अनकरप्ट है, उनको 30 जून 2023 को मैंने लेटर दिया था. सम्माननीय आयुक्त साहब को भी लेटर दिया था कि आप इसकी मरम्मत कीजिए, टेंडर निकालिए, लेकिन एक साल होने को आया है, अभी तक उसका कोई ही टेंडर निकालने के लिए नहीं हो गया. आप देखेंगे विदाउट टेंडर इस मुंबई महानगर पालिका में 1600-1700 करोड़ का यहाँ पे काम हो रहा है ब्यूटिफिकेशन के नाम के नीचे. इस मुंबई के बीएसटी के पोल पे, लाइट के पोल के ऊपर लाइट लगाई गई है, मुंबई का डांस बार बनाया गया है, लेकिन इन प्रशासकों को, आयुक्तों को और राज्य सरकार के जो लोग हैं, उनको ये पता नहीं कि इस स्विमिंग पूल में आने वाले लोग सेहत के लिए आते हैं, उनके लिए कुछ सुविधा देनी चाहिए. अस्पताल जो है उस अस्पताल में सुविधा होनी चाहिए, ना कि इस रिनोवेशन में होनी चाहिए. इसके लिए इस प्रभाग क्रमांक 5 में जो स्विमिंग पूल है, इसके अगेंस्ट में हम लोग ने पूरे शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे विभाग क्रमांक 1 के हमारे जो माजी विभाग प्रमुख आमदार विलासभाई पोतनीस, शिवसेना की उपनेता प्रवक्ता संजना गाड़ी, महिला विभाग संघटिका सुजाताताई सिंगाड़े और सभी हम लोग माजी नगर सेवक, इनके नेतृत्व में ये यहाँ पे निदर्शन किए गए हैं.